नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत करतो भारतीय बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की कापूस बाजारामध्ये कुठे वाढ झालेली आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर भारतीय बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तुम्हाला कापूस बाजारभावाविषयी अपडेट आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. बाजार समिती आहे जळगावमधली, खाजगी बाजार आहेत हे शांतीलाल जैन ॲग्रो प्रोडक्ट मार्केट प्रायव्हेट लिमिटेड बोधवड डिस्ट जळगाव. इथं आवक झालेली आहे 299 क्विंटलमध्ये आणि इथं किमान दर आहे 7000 रुपयाचा, कमाल दर चालू आहे 7300 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर आहे 7180 रुपयाचा. पुढची बाजार समिती आहे परभणीमधली, मराठवाडा शेतकरी गजेज बाजार परिसर वसमत डिस्ट परभणी. इथं कापूस खरेदी झाला 6 क्विंटलमध्ये आणि इथं किमान दर दिला 7550 रुपयाचा, कमाल दर दिला 7670 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर भेटला 7610 रुपयाचा. तर पुढचे शेतकरी आहेत सचिन पाटील दनवटे जवळी बुलढाणा, कापूस भाव 10000 रुपये हे सांगत आहेत. तर आपण पुढचे शेतकरी बघूया बीडमधले, अतुल बिंगले बीड इथे शिरूर तालुक्यातील आवरी गावामध्ये कापूस बाजारभाव 7000 ते 7500 रुपये असे सांगत आहेत. त्यानंतरचे शेतकरी आहेत दीपक नरोडे सांगत आहेत की आमच्या गावामध्ये शहापूर तालुका जांभेरमध्ये 8000 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बघत आहेत. पंकज शिंदे पारशिवनी जिल्हा नागपूर 7200 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहेत. तर मित्रांनो, हे होते आजचे कापूस बाजारभाव.